नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती। क्रांतीज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत रोड साइड भेळ। आता ना कोरोनाचं सीजन चाललंय, त्यामुळे ना कुणालाही बाहेर असं पडता येत नाही आहे आणि खूप काही रोड साइडचं भेळ पाणीपुरी खायची खूप इच्छा होत आहे आणि अशा वेळेस आपल्याला भेळ वगैरे खायला मिळत नाहीये। त्यासाठी आपण आज घरी भेळ बनवायची आहे। भेळ बनवण्यासाठी आपल्याला गोड चटणीची गरज पडेल, ती चिंचेची असते। चला तर आपण गोड चटणी बनवण्यासाठी मी ही चिंच घेतली। ही मी रात्रभर पाण्यात भिजत टाकली होती आणि ह्या खजूर खारीक जी असते ना आपली, ती फोडून मी पाण्यात भिजत घातलेली आहे आणि हा गूळ घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायसाठी। मी ना एका पॅनमध्ये ही चिंच टाकली आहे, त्यातच हा थोडा खजूर हा रात्रभर पाण्यात भिजवलेला आहे हा टाकलाय आणि थोडा गूळ पण टाकलाय। आता हे आपल्याला साधारणतः 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, जोवर गूळ पूर्ण वितळत नाही। मग याच्यात आपण अदर मसाले ऍड करूया। हे बघा, अशा प्रकारे ना आपलं गूळ वितळून तयार आहे। आपण आता यात मसाले टाकूया, साधारणतः अर्धा चम्मच तिखट, हे जिरं पावडर, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, थोडासा धनिया, हे काळं मीठ आहे याला रॉक सॉल्ट पण बोलतात, हे टाकायचं आणि साधारण अर्धा चम्मच एवढं साधं मीठ। हे थोडं आपण शिजवून घेऊ आणि नंतर मग याला थोडस मिक्सरमधून बारीक करून घेऊ। नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट गाळलं तरी चालेल, पण मी थोडस याच्यामध्ये खजूर घातल्यामुळे थोडस याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। अशा प्रकारे आपण ही चटणी आता गाळून घेऊया। आपल्याला भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी इथे एक कटोरी मुरमुरा घेतलाय, थोडी शेव, खारा चिवडा, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेले टोमॅटो, कोथिंबीर, थोडं तिखट मीठ आणि आपण आता बनवलेली ती गोड चटणी। आणि मी या पॉटमध्ये ना 5-6 मिरची टाकून घेतली आहे, पण आपल्याला दोनच मिरच्याचा जरा थोडासा बारीक हलकासा ठेचा करून घ्यायचा आहे। तर आपण हा कलबत्त्यात पण करू शकतो, पण मी इथे मिक्स। चला तर आता आपण भेळ बनवूया। मी भेळ बनवण्यासाठी ना हे पातळ्याचं यूज करणार आहे। हे पातळ पाहिलं की आपल्याला स्ट्रीट साईड बनणाऱ्या भेळची आठवण येते, म्हणून मी हे पातळ यूज करणार आहे। त्यामध्ये आपण आता ही एक कटोरा मुरमुरे टाकायची आहे, त्यामध्ये थोडा खारा चिवडा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपण बनवली ती ही चटणी, म्हणजे ठेचा जो आपण हिरवी मिरचीचा साधारणतः 2 मिरचीचा ठेचा बनवला ते, हे सर्व ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं। बघा मी कशा प्रकारे साईज प्रकारे असे मिक्स करते। आता हे छान असं मिक्स करून झालंय, त्याच्यामध्ये आपण थोडी कोशिंबीर घालूया। थोडं तिखट चवीप्रमाणे, हा जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर थोडं जास्त पण घालू शकता आणि थोडं मीठ आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं। छान आता मिक्स करून झालंय, याच्यामध्ये आता ही गोड जी चटणी आपण बनवलेली आहे चिंचेची ती घालूया। तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता, कारण ही चटणी खट्टी मिठी असते ना, तर भेळ पण छान खट्टी मिठी होते। मला थोडस खट्टामिट्ट चटपटीत खायला आवडतं, म्हणून मी थोडस जास्त टाकली। तर ही अशा प्रकारे आपली भेळ तयार झाली। आपण ही भेळ ना प्लेटमध्ये काढून छान याची प्लेटिंग करूया।
आपण आता कांदा घालूया, थोड़े टोमॅटो आणि हवी असेल थोडीशी आपली खट्टी मिठी चटणी आणि त्यावर शेव घालू। अशी ही आपली भेळ, स्ट्रेट साइड भेळ तयार आहे। चला तर करून बघा, आवडल्यास लाईक एंड सब्सक्राइब करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।